एकदा का जीव जडला की विषय संपला. मी लगीन केलं तर भागी संघच करणार आहे, सांगून ठेवतोय. हा हे घ्या, ह्याच्यात आईला हे ज्या. सातारकरांच्या खमय्यागिरीसाठी सुरू करीत आहोत हॉटेल रस्सा रेस्टो. दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता. चित्रपट पळशीची पिटी, दिग्दर्शक धोंडीबा कारंडे. लागी रिझालजी फिल्म राहुल मगदुम राहुल्या, किरण डाने, जडी आणि पळशीची पिटी चित्रपटातील संपूर्ण टीम यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन. महिंद्रा ट्रॅक्टर शोरूम शेजारी वाडेफाटा सातारा येथे सुरू करीत आहोत हॉटेल रस्सा रेस्टो. 23 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या पळशीची पिटी या चित्रपटास रस्सा रेस्टोतर्फे हार्दिक शुभेच्छा. खेड ग्रामपंचायतीच्या 19 ऑगस्ट 2019 रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये खेड ग्रामपंचायतीमध्ये चाललेल्या चुकीच्या कारभाराविरोधात, चुकीच्या कामांविरोधात मी आवाज उठवलेला होता. त्याच्यावर खेडचे सध्या सरपंच, तसेच माजी सरपंच यांनी उत्तर दिलेलं आहे की मी केलेले आरोप हे पूर्णपणे खोटे आहेत, बिनबुडाचे आहेत. मी बोललेले सगळ्या गोष्टी या पूर्णपणे चुकीच्या आहेत. म्हणजे चुकीच्या असतील तर माझं फक्त त्यांना एक जाहीरपणे तुमच्या माध्यमातून एक आव्हान आहे की कधीही जाहीरपणे आपण जनतेसमोर येऊया, कॅमेऱ्यासमोर येऊया, कुठेही तुम्ही सांगा तुमच्या ऑफिसमध्ये येऊया. काही प्रश्न आहेत, काही गोष्टी आहेत, काही कागदपत्र आहेत, ती मी जाहीरपणे तुमच्या पुढे मांडतो. त्याच्यावर उत्तर द्यायची ताकद ठेवा, धमक ठेवा, कधीही जाहीरपणे जनतेसमोर आपण येऊ हे माझं खुलं आव्हान त्यांना कधीही आहे. जर मी चुकीचा असेल, जर मी खोटराडा असेल, तर नक्कीच तुम्ही आज ज्येष्ठ आहे, तुम्ही जे सांगाल ती शिक्षा मला मान्य असेल. परंतु जर मी केलेले आरोप खोटे नसतील, जर ते खरे असतील, तर आता तुम्ही राजीनामा द्यायचा विषय घेतलेला आहे तुमच्या उत्तरामध्ये. मला असं वाटतं की खेड ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे इतके जण 5 वर्ष वाटून खात असतात, त्यामुळे तुम्ही राजीनामा देणं ही काही मोठी गोष्ट नाही. 8 महिन्यानं 10 महिन्यानं का होईना ते तुम्ही देणारच आहात. परंतु जर मी केलेले आरोप जर तुम्ही सिद्ध करू, तुम्ही जर खोटे ठरवू शकत नसाल, तर आपण स्वतःहून जनतेची माफी मागून स्वतःच ग्रामपंचायत बरखास्त करावी. त्या तयारीनिशी आपण बिंदास्त या, कधीही मला सांगा, मी त्या ठिकाणी येईन. आणि मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, तुम्ही मला आता समाज सुधारक बनवलेलंच आहे, परंतु समाजाच्या वतीनं प्रश्न मांडणं हे माझं काम आहे, मी ते मांडत राहीन. तुम्ही उत्तर द्यायचं टाळताय, तुम्ही विषयाला वेगळं वळण लावताय. ग्रामपंचायतीमध्ये कोण कसं काम करतंय, कोण कोणाच्या सह्या मारतय, अण्णासाहेब कोणाला कशा कशा धमक्या देतात, हे सगळ्याची उत्तरं पुराव्या सकट आमच्याकडे आहेत. त्यामुळे आपण कधीही यावं, मी चर्चेला त्या विषयावर तयार आहे. कायदेशीर मागणं तर आम्ही जाणारच आहोत आणि गेलेलोच आहोत. परंतु जर आपल्याला असं वाटत असेल की माझे पूर्ण आरोप खोटे आहेत, तर मी कधीही ते सिद्ध करायला तयार आहे. जनतेची अशी दिशाभूल करू नका. जनाधार आपला जनाधार आता कमी कमी होत चाललाय, त्यामुळे आपण या अशा गोष्टी करणं मान्य आहे. परंतु ज्येष्ठत्वाच्या नात्याने आणि या खेळच्या एवढ्या मोठ्या पदावर तुम्ही विराजमान आहात, त्या नात्याने मला असं तुम्हाला सांगायचं आहे की खोटं बोलणं हे अतिशय चुकीचं आहे, खोटे आरोप करणं हे अतिशय चुकीचं आहे. जर तुम्हाला ते सिद्ध करता येतील तर कधीही मला बोलवा, मी माझे आरोप कसे खोटे नाहीत ते सिद्ध करून दाखवायचं काम नक्कीच करेन. आणि राहता राहिला प्रश्न त्या दिवशीच्या ग्रामसभेचा, ग्रामसभा किती खेळी मिळणं झाली, कुणी कशी अरेराव्याची उत्तरं दिली, कसे विषय न चर्चेमध्ये घेता तुम्ही सभेमध्ये मांडले, ह्याचं पूर्ण शूटिंग आमच्याकडे सुद्धा आहे. व्हिडिओ शूटिंग पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत आमच्याकडे आहे, ते सुद्धा आम्ही माध्यमांना दाखवू. कोण खरं कोण खोटं याचा फैसला माध्यम नक्कीच करतील. कोणी कशी कशी काय काय तिथं बोललेलं आहे, दमदाटी केलेली आहे, सगळं शूटिंग आमच्याकडे आहे. त्यामुळे कृपया माझं असं म्हणणं की खोटं बोलणं आपण टाळून योग्य त्या मार्गानं कामकाज करावं, एवढीच आमची विनंती आहे. ग्रामपंचायतीचं नाव लौकिक जर वाढवायचं असतं तर गेल्या 20 दिवसापूर्वी ग्रामपंचायतीला पिण्याच्या पाण्याचं पिवळं कार्ड मिळालं. जिल्ह्यामध्ये 5 फक्त ग्रामपंचायतींना ते कार्ड मिळाले, त्याच्यातूनच तुम्ही ग्रामपंचायतीचं किती नाव लौकिक वाढवताय हे आमच्या निदर्शनास येते. आणि दुसऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होतील असे व्यवसायाला चालना देणाऱ्यांनी तर समाजसेवा कृपया आम्हाला शिकवू नये. आणि आपल्याला जर असं वाटत असेल की तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करताय, तर केलेल्या आमच्या आरोपाचं फक्त खंडन करून दाखवा. काही प्रश्न आहेत, जास्त तुमचा वेळ घेणार नाही, कधीही सांगा, कुठेही सांगा, आम्ही नक्कीच तिथं उपस्थित राहू आणि काही प्रश्न विचारू जनतेसमोर. ती जनतेसमोरची प्रश्नाचं फक्त तुम्ही उत्तर द्या, बाकी आमची तुम्हाला काहीही म्हणणं नाही, काहीही मागणी नाही.